अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शासनाने जामनेर तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर केलेला असल्यानंतर सुद्धा तालुक्यातील दुष्काळी योजनांची अंमलबजावणी ही प्रभावीपणे होत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शासनाविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। दुष्काळ निवारण्यासाठी शासनाने गेल्या नोव्हेंबर महिन्यापासूनच अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले होते, परंतु जामनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त जनतेपर्यंत अद्यापही या योजना पोहोचल्या नसल्याचा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष विलास राजपूत यांनी केला आहे। तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनता ही हवालदिल झालेली असून दुष्काळी योजना फक्त कागदावरच असल्याचा सुद्धा आरोप राजपूत यांनी केला आहे। दुष्काळी योजनांची अंमलबजावणी ही त्वरित सुरू करा, अन्यथा मनसे तालुक्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनाद्वारे मनसेकडून शासनाला देण्यात आला आहे। जामनेर तहसीलदारांना या आशयाचे निवेदन आज सादर करण्यात आले आहे। या प्रसंगी मनसेचे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। जे दुष्काळग्रस्त भागांना ज्या योजना शासनाने जाहीर केलेल्या आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी, या संदर्भातलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी निवेदन दिलेलं। तालुका अध्यक्ष विलास राजपूत हे आपल्यासोबत आहेत, तर आपण त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत। आज दिनांक 11/2/2019 याच दिवशी शासनाने दुष्काळ जाहीर करून भरपूर दिवस झालेले जामनेर तालुक्यातली, बरं जामनेर तालुका नसून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणची तालुके जाहीर केलेले आहेत, तर त्या अनुषंगाने शासनाच्या काय योजना आहेत व त्याची अंमलबजावणी कुठे कुठे चालू आहे। उदाहरणार्थ जिथे आता पाणी जिथे मिळत नाही आहे, बऱ्याच गावांमध्ये पाणी टंचाई आहे, तिथे टँकरची व्यवस्था काय केली गेलेली आहे व किती दिवसाला टँकर लागतात, त्याच्यानंतर गुरांना चारा नाही आहे, बऱ्याच लोक बिचारे शेतकरी हवाल दिलून, एक तर पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न झालेलं नाही आहे, बरीच शेतकरी बिचारी आपली गुरं बाजारात स्वस्त भावात विकतायत, मग त्यासाठी चाऱ्याची कुठे त्यांनी टेंट लावलेले आहेत, कुठे छावण्या उभारलेल्या आहेत, असं कुठे कुठे त्यांनी योजना केलेल्या आहेत, आणि त्याचं शासनाने दिलेलं आहे दुष्काळामध्ये ज्या लोकांचं कर्ज बँकेने ज्यांना दिलेलं आहे त्याचं पुनर्गठन कोणत्या पद्धतीने शासन करत आहे, कुठे कुठे केलं आतापर्यंत, व योजना ज्या आहेत दुसऱ्या, वीज पुरवठा असेल खंडित केलेला तो तुम्ही पूर्ण परत सुरू केला का, त्याचं वीज बिल त्यांना माफ करायचं होतं ते केलं का, अशा बऱ्याच शासनाने दिलेले आश्वासनं ते शासन पाळतं आहे का, या संदर्भात आम्हाला माहिती दुसरीकडून तर मिळू शकत नाही। त्या हिशोबाने आम्ही माननीय तहसीलदार साहेब जामनेर यांना निवेदन देऊन ती माहिती मागवलेली आहे, आणि त्यांना सांगितलेलं की जरा त्या योजना त्यांनी आम्हाला दाखवल्यात की कुठे कुठे काय राबवल्या गेल्या आहेत, तर आम्हाला आणि जनतेला कळेल की बाबा खरंच या योजना राबवल्या जात आहेत का नुसत्या कागदोपत्री त्या राबवल्या जात आहेत। कारण शासनाचं बऱ्याचदा असं असतं की ते योजना येतात आणि त्या कागदोपत्री फक्त दिसल्या जातात, अंमलबजावणी लोकांपर्यंत ती पोहोचत नाही, आणि आपले शेतकरी बिचारे शेतकऱ्यांना या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, त्या अनुषंगाने आम्ही तोच उद्दिष्ट ठेवून की शेतकऱ्यांचं व जनतेचं हित व्हावं आणि समाजाला कळावं की शासनाने आपल्याला काय काय दिलेलं आहे ते देऊन शासनाने आपल्यापर्यंत ते पोहोचवलं का नाही पोहोचवलं, हा आमचं मूळ उद्दिष्ट आहे। आम्ही 7 दिवसाचं शासनाला अल्टिमेट दिलेलं आहे की 7 दिवसाच्या आज जर शासनाने त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असं आम्ही निवेदन शासनापर्यंत पोहोचवलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तालुका अध्यक्ष यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या विविध प्रकारच्या ज्या योजना आहे त्या कागदावरच राहायला नको, त्या खरोखर अंमलबजावणी होते आहे का याची मागणी त्यांनी केलेली आहे, आणि येत्या 7 दिवसामध्ये त्यांना ह्या पूर्ण प्रकारे ह्या ज्या योजना राबवण्यात येत आहेत त्याची माहिती देण्यात येणार आहे। जर का ह्या योजना राबवल्या जात नसतील तर हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील छेडण्यास तयार आहे। कॅमेरामन अमोल शिंदेसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।